आपण असीम आणि अंजलीच्या साखरपुड्याचं ठरवून टाकूया का? हो मीनाताई, हे तर तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. आपण तुझं आणि अंजलीचं लग्न लावून देऊया. डायरेक्ट लग्न? मग निदान साखरपुडा तरी करूया. आई इतकी घाई काय? पटकन खाली आहे. कसं आहे ना, काही गोष्टी आपण हॉस्पिटल मध्ये बोलू शकत नाही, म्हणून इथे बोलायला आलोय. महत्वाचं आहे, पटकन खाली आहे. ओके येते. जास्त वेळ थांबू नकोस ग, लवकर ये वर. बोला, काय बोलायचं होतं? सर, सर काय झालं असे का बघताय तुम्ही? अर्धवट झोपेतून उठून आल्यावर तू कशी दिसतेस हे बघतोय. याची ना कोणी गर्लफ्रेंड नसेल, प्रेम नाही केलं याने, म्हणून सारखा पॅ पॅ करून डिस्टर्ब करतोय. छत्री इतर काय जाऊ द्या, तुम्ही बोला मला काय बोलायचं होतं. काय बोलू यार, तुला बघून ना सगळं विसरून जातो मी. सिरियसली काय बोलायचं होत? काय नाही ग आई, थांबायला तयार नाही आहे. एक्झॅक्टली, ऍक्च्युली ना मी सुद्धा तुम्हाला हेच सांगणार होते. ह्या आयांचं करायचं काय? सिरियसली यार, माझी आई तर हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डिरेक्टली लग्नासाठी हॉल बघायला जाणार होती. ते मी थांबवलं तिला, म्हणून समजली म्हणून थांबली, पण एंगेजमेंट कर म्हणून मागे लागली. आणि माझी आई लग्नाच्या मुहूर्ताच्या गोष्टी करते ती माझ्याशी. मी सुद्धा ना तिला तिला कसं बस थांबवलंय. सिरियसली यार अंजली ना, म्हणजे तुला कळत आहे ना, यश जोपर्यंत यातून बाहेर निघत नाही. आय नो अँड आय अंडरस्टँड.
पण आता इथे प्रश्न आपला नाहीच आहे ना. आपल्याला आपल्या आयांना कसं थांबवायचंय याचा विचार करायचा आहे. काय करूया यार, एक काम केलं तर काय. म्हणजे जनरली कसं असतं की आपण आपल्या आयांना समजावू शकत नाही, त्यांना कन्व्हिन्स करू शकत नाही. म्हणजे मी त्यांची समजूत कशी काढायची, मला नाही येणार आणि तुलाही नाही जमणार. आपण एकमेकांच्या आयांना समजवलं तर. तू माझ्या आईला समजव, मी तुझ्या आईला समजवतो. हाऊज द आयडिया? राईट. इनफॅक्ट कम्पेरेटिव्हली ना ह्यानी गोष्टी सोप्या होतील. हो ना? हो. डन डन. ही एक्सचेंज ऑफर करूयाच. नाही खरंच खूप छान आयडिया आहे, मला तर खूप आवडली ही आयडिया. मग आयडिया आवडल्याबद्दल मला काय मिळणार? काय मला काय मिळणार? काहीच नाही. म्हणजे मी असाच जाऊ? असं कसं जाऊ दे. तुम्हाला जे बोलायचं होतं ते तुमचं बोलून झालंय, आता जा. अजून ते खूप बोलायचंय. सॉरी अनु. या अनुला पण सांग बॉयफ्रेंड शोधायला. बोल ग. ओ ओके ओके ओके. ऐक, आईला सांग मी आले, 2 मिनिटात येते मी. ओके प्लीज बाय. काय सासूबाई बोलत आहे? विचारत होते तुमच्या सासूबाई मी कधी येते घरी. ओके सॉरी, निघावं लागेल. बाय बाय. अंजलीना मारत होतात की सुरू काय करी. म्हणजे गप्प बसा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे तू गेलीस तर, पण आई टेन्शन मध्ये आली होती, बाकी काही नाही. कळ आता झोपाल का जाऊन? तू नको मला सांगू. तू झोप, तू झोप. आता झोपेच करते लेट. कळलं. अगं घशाला कोरड पडेपर्यंत कशाला बोलत बसायचं? यार कसली गोड आहेस ग तू. चुप चल मस्का नको. मॉर्निंग. निघायचं? चला. आज या कुठल्या रस्त्याने चाललोय आपण हॉस्पिटलला? हा तर वेगळाच रस्ता आहे. आज मुद्दाम हा लॉंग रूट घेतलाय. काय तुझ्या सोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून. हलिये बाई हलिये प्राण मन हलिये हलिये बाई हलिये प्राण मन
अरे थांबा थांबा, हम लोगों को हॉस्पिटल जाने का है, काम है, नहीं खेल सकते होली। ठीक है, थोड़ा थोड़ा लगाना, इन्हें ज्यादा लगाना। कसं जाणार आपण हॉस्पिटलला? मी कशी राहू दे ना, गोड दिसतेस। तरी पण असं नाही ना जाता येणार। काय करते संजली? काय कुठे हरवला होता तुम्ही? नाही, तुझ्या गालाला रंग लावत होतो। म्हणजे? म्हणजे गाडीवर बस। त्या गुप्ताचे रिपोर्ट काढून मला दाखवा। ओके सर। गुड मॉर्निंग सर। हॅपी होली। हॅपी होली। बाय द वे, मी आताच नर्सला गुप्ताचे रिपोर्ट्स काढायला सांगितले। एकदा का लॅब रिपोर्ट आले की मला कळवा, मग आपण आजच ठरवू सर्जरीचं। येस सर। हे काय,
तुमच्या बॅगला काय लागलं? ओ गॉड, काय नाही, मी आता येत असताना काही लहान मुलं होळी खेळत होती आणि मी नाही म्हणत असताना सुद्धा खूप हट्टाने त्यांनी रंग लावला. ओके, येते सर मी. गुड मॉर्निंग चिंटू, आज लवकर तू आयसीयू मध्ये, केस आली. ओके दादू, तुझ्या गालाला रंग हे राहिलाय का? काही नाही, येताना काही लहान मुलं होळी खेळत होते, मागेच लागली आमच्या आणि आम्हाला रंग लावला. म्हणजे मला रंग लावला. ओपीडी बघायचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅपी होळी. हॅपी होळी. काय तुमची होळी साजरी झाली की नाही? तो रंग थोडासा राहिलाय अंजली. इथे 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 नाही इथे. काय झालं काकू? लाजेचा जो रंग आलाय ना, त्याबद्दल म्हणते. काय काकू तुम्ही पण. पण अंजली, खरंच मी ऍडमिट असल्यामुळे, हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तुमची होळी साजरी झाली नसेल ना? का तुम्ही एकदा बऱ्या झाल्यावर घरी आलात ना की आपण प्रत्येक सण छान उत्साहात साजरे करू. हा ते आहेच म्हणा. काकू, फक्त आता तुम्हाला एकदा डिस्चार्ज मिळाला की कुठलीही दगदग, कसलंही टेन्शन नको. छे छे, अगं ही मुलं मला काहीच करू देणार नाही. घरामध्ये ना नुसते बावली सारखे बसवून ठेवतील एका कोपऱ्यात. हो पण मी घरातल्या कामांच नाही म्हणते काकू. म्हणजे यशस्वी सर किंवा असीम सर किंवा इतर कोणाचंही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नका घेऊ असं सांगते मी. नाही आता कसलंच टेन्शन नाही आहे. हॅपी होळी काकू. असू दे असू दे. तुम्हालाही होळीच्या हार्दिक शुभेच्छा. काकू अहो जाओ करू नका, असीम बोला काहीच प्रॉब्लेम नाही. अहो थोडा वेळ लागेल सवय लागायला. आणि असंही आम्हाला गावाकडच्या माणसांना पटकन जमत नाही शहरातला मोकळेपणा. डब्बा नवीन दिसतोय. डब्बा नवीन म्हणजे आत नक्कीच काहीतरी स्पेशल डिश आहे. फ्राईड इडली आणली आहे जयश्री ताईंसाठी, तेवढ्यात जरा बदल होईल ना. करेक्ट. काकू इफ यू डोंट माइंड मी पण ट्राय करू शकतो इडली. हो आहे ना, भरपूर आहे. खायचंय? हा या. सांगा कशी झाली इडली? वा वा काकू, वर्ल्ड बेस्ट इडली झाली आहे. कमाल इडली विथ अ ट्विस्ट. आमच्या अंजूला पण खूप आवडते इडली. मलाही अंजू खूप आवडते. इडली खूप आवडते मला. तिने खाल्लं की नाही ना? इडली बनायच्या आधीच ती पडत सुटली कामाला. आणि असंही कामामध्ये ना तिचं तहान भुकेकडे लक्षच नसतं. हे अगदी खरं आहे. आणि हल्ली ती माझं काहीच ऐकत नाही. आता लग्नानंतर तुम्ही सुधारा तिला. काकू मी काय म्हणतो, आपण खूप घाय नाही करत आहोत का? म्हणजे थोडे दिवस थांबू ना आपण. असीम, मी तुला सांगितलं का की मी साखरपुड्याची घाई करतेय, मी मागे लागलीय त्याच्या. नाही 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 काकू, अजिबात नाही. इनफॅक्ट मीच त्यांना म्हणाले की आपण घाई नको करूया, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये, ते तयार आहेत तसे. काय नाही पण त्याच्याशी बोलले तेव्हा तसं काही वाटलं नाही मला. हा म्हणजे त्यांना काही हरकत असेल असं मलाही नाही वाटलं. बरं मग तुझी का हरकत आहे अंजली? आता तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. यश आतून दाखवत असेल की तो खूप ओके, पण नाही काकू त्याला खूप त्रास होतोय, अजूनही त्रास होतोय त्याला. कसं आहे आता मी त्याचा मोठा भाऊ आहे, त्यांनी हे सगळं स्वीकार केलंय वगैरे वगैरे, हे सगळं सगळं ठीक आहे, सगळं ऍक्सेप्ट केलं वगैरे सगळं मान्य आहे, पण अजूनही कुठेतरी तो उदास आहे. पण तुम्हाला दोघांना असं का वाटतंय की यश अपसेट होईल? नाही नाही
ते अपसेट होतील असं नाही, पण ह्यातून थोडं सावरायला, थोडं बाहेर पडायला आपण त्यांना वेळ द्यायला हवा ना. घरी साखरपुडा किंवा लग्न कार्य असं काही असलं तरी आतून ते आनंदी असतील असंही नाही. काकू, मला असं वाटतं की आपण खरंच यशस्वी सरांना थोडासा वेळ देऊया. आणि म्हणूनच मला असं वाटतं आपण जास्त घाई करायला नको, थोडे दिवस थांबू, मग सगळं व्यवस्थित होईल.